सकाळच्या घाईमध्ये असा रात्रीचा शिल्लक राहिलेला भात असेल तर त्याचा नाश्ता तुम्ही करू शकता. तर चला, कढई गरम झाली आहे, दोन पळी तेल घातलं, याच्यामध्ये एक चमचाभर जिरं घातलं, कढीपत्ता घातला आणि याच्यामध्ये लसूण घातला जो की उभा काप करून घेतला, दोन हिरव्या मिरच्या देखील मधोमध उभे काप करून घेतल्या आणि घातले, कारण काढायचे असतील तर पटकन काढता येऊ शकते. दोन शिमला मिरचीचे पातळ काप करून ते देखील घातले आणि हे मोठ्या गॅसवरती आपल्याला छान असे परतून घ्यायचे. शिमला मिरचीचे काप चांगले मिनिटभर परतले मोठ्या गॅसवरती की दोन गाजर ते देखील छोटे छोटे छान मधोमध पातळ कापून घेतले ते देखील परतून घ्यायचे. येथे मी कांदा मोठा मोठा कापून घेतला आहे पातळ, त्याच्याऐवजी तुम्ही कांदापात वापरू शकता. हळद घातली, थोडंसं लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे, थोडासा गरम मसाला मी घातला आहे आणि या भाज्या चांगल्या मिक्स केल्या. गॅस आपला मोठाच आहे. येथे मी एक मोठा चमचा सेजवान चटणी वापरली जी घरीच केलेली आहे, अर्धा चमचा डार्क सोया सॉस आणि अर्धा चमचा व्हिनेगर घातले. भाज्या मोठ्याच गॅसवर आपण परतून घेतो आहे, चांगलं मिक्स केलं आणि आता याच्यामध्ये घातला शिल्लक राहिलेला भात, चवीनुसार मीठ घातलं, कापलेली कोथिंबीर घालायची, इथे तुम्ही कांदापात घालू शकता. छान असा मिक्स करायचा, मोठ्या गॅसवरच झटपट मिक्स करून घ्यायचा. खूप झटपट आणि चवीला अतिशय उत्तम असा सर्वांनाच आवडणारा फ्राईड राईस शिल्लक राहिलेला भाताचा आपला नाश्ता तयार झालेला आहे. पुन्हा एकदा वरून कोथिंबीर घालूयात, मस्त चटपटीत असा फ्राईड राईस जो छोट्यांनाही आवडतो आणि मोठ्यांनाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.